सुंदरा मनात भरली या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली इथे पार पडतोय. तर बघूया त्यांची कशा प्रकारे तयारी आहे. सुंदरा मनात भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भाग. अरे गड्या हाऊस नाही पुरली म्हणून विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग सजणे. सुस्वागतम सुस्वागतम. एकविरा देवी प्रोडक्शन आणि महाराष्ट्र रंगभूमी निर्मित मराठी मातीतलं नाटक सुंदरा मनात भरली. लेखक दिग्दर्शक संतोष पवार. शीर्षक आणि पार्श्वसंगीत अशोक पत्की. नेपथ्य सुनील देवळेकर. प्रकाश योजना शीतल तळपदे. वेशभूषा मंगल केंकरे. निर्मिती सूत्रधार डॉक्टर प्रमोद नलावडे प्रमोद राजपूत. विशेष आभार सौभाग्यवती सीमा विनोद नाखवा. सूत्रधार संतोष कोचरेकर. निर्माता विनोद सदाशिव नाखवा. एकविरा देवी प्रोडक्शन आणि महाराष्ट्र रंगभूमी निर्मित संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित मराठी मातीतलं नाटक सुंदरा मनात भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भाग. सुंदरा मनामध्ये भरली नाटक खूपच छान आहे. खूप विनोदी पण आहे ते आणि बघण्यासारखं आहे ते. खूपच भरपूर छान प्रकारे त्यांनी सादर केलेलं आहे. त्या नाटकाला शुभेच्छा. तुम्ही काय म्हणाला आपण तिघांनी एकत्र राहायचं. आता आपण तिघ एकत्र राहणार म्हणलं तुमची बायको कुठे राहणार म्हणून म्हणलं तुम्ही ठेवा. काही काय बोलताय तुम्ही. नाटक सुंदर आहे. खूप चांगला अभिनय सगळ्यांचा आणि स्पेशली संतोष पवार म्हणजे हाईट. संतोष पवार आणि विकास समुद्रे दोघंही एकदम छान काम करणारे आहेत आणि टी व्हीवर त्यांना आम्ही बरेच वेळा पाहिलेले आहे त्यामुळे त्यांचा अभिनय तर आम्ही म्हणजे आम्ही ऑलरेडी फॅन आहोत त्यांचे. नाटकही सुंदर आहे. मस्त नारळ म्हणजे पुरुष म्हणजे नारळ आणि बाई म्हणजे स्त्री. काय उपमा दिली आहे मला. वा वा. पण याचं उत्तर मी देऊ का बाईंच्या वतीने. हो हो देऊ का. असं नाटक खूप सुंदर आहे. नागवा साहेबांची मेहनत संतोष पवारांचं काम दिग्दर्शन चांगलं आहे. नाटक चालेल. नाही पण बाई कसं आहे आणि महाराज तुम्ही पण आहे का म्हणजे कसं आहे म्हणजे सवय जो गंमत म्हणून जेवढं महत्व पुरुषाला तेवढंच महत्व स्त्रीला आहे. जेवढं महत्व आपल्या धर्मात नारळाला आहे तेवढंच महत्व सुपारीला आहे. मी वैशाली रहाटे. मी आणि माझे मिस्टर नाटक बघायला आलो आणि नाटक अप्रतिम आहे. प्रत्येकाने येऊन इथे नाट्यगृहात नाटक बघा आणि स्वतःचं माइंड फ्रेश करून घ्या. खूप छान अप्रतिम. सगळ्या कलाकारांनी खूप छान काम केलेलं आहे. शब्द फेकी सुंदर आहे. सगळे विकास समुद्रे संतोष पवार सर खूप छान. एक अप्रतिम अप्रतिम. माझं नाव आहे अरुण चोरगे विरार.
खरोखर अप्रतिम म्हणजे जे हे नाटकामध्ये काम करणारे जे कलाकार आहेत खरोखर म्हणजे त्याने जे काम आताही करतात ते आम्ही म्हणजे मी आता पाहिल्याप्रमाणे मला इतकं आवडलेलं आहे आणि हे नाटक आणखी पुढे जाणार याची ग्वाही मी या ठिकाणी देतो. कायदा राज्यकर्ते आणि अधिकारी आम्ही तिघे एकत्र आलो ना तर तुम्हीच काय तुमचा बाप पण आमच्यावर काही कारवाई करू शकत नाही. अरे आमचा राजीनामा सोडा आम्ही तिघे जर एकत्र आलो तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. नमस्कार मी निलिमा बांदेकर. मी मूळची मुंबईची पण मी सध्या वेंगुर्ल्यात स्थायिक झाली आहे लग्न करून आणि मुंबईत राहून सुद्धा मी पहिल्यांदा हा सुंदरा मनामध्ये भरली हे नाटक बघते. हे नाटक खूपच छान असा मला खूप आवडला. मी सगळ्यांनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा बघून आणि लवकरच याचा कोकण दौरा हो असा माझी इच्छा असा म्हणजे सगळे कोकणातले माणसं सुद्धा यो या नाटक बघ सुंदरा मनामध्ये भरली. धन्यवाद. सुंदरा मनात भरली या नाटकात महत्त्वाच्या भूमिका साकारणारे कलाकार माझ्या सोबत आहेत. आपण जाणून घेऊया प्रेक्षकांना ते काय संदेश देऊ इच्छितात. ठीक आहे, जाहीर करतो की मी नोकरीवरून बडतर्फ करून टाकतो तुमच्या दोघांना. मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आम्ही या आरोपांची हे खंडनही करत आहोत नाही. सुंदरा मनात भरली हे नाटक मी जवळजवळ 7 वर्षांनी करतोय त्यामुळे त्याचा एक मला उत्साह आहे आणि संतोष पवार आणि मी असं आम्ही गेली 20 वर्ष आम्ही एकत्र नाटक करत आहोत आणि आमची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही बघायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना ऑफकोर्स मजाच येणार आहे आणि लोक खूप हे नाटक एन्जॉय करतील अशी मला मनोमन खात्री आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा एका निर्मात्याने नाटक ओपन केलेलं आहे हीच फार मोठी गोष्ट आहे. फक्त आता आम्ही प्रेक्षकांना आवाहन करत आहोत की प्लीज नाट्यगृहापर्यंत या आणि हे नाटक बघा जेणेकरून हे ही जी रंगाकृती आहे हे जे रंगमंच आहे हा जो रंगमंच आहे तो चालू राहील आणि ही कला जिवंत राहील. धन्यवाद. नमस्कार, मी स्मृती माधुरी तुकाराम बडदे. मी ह्या सुंदर मनात भरली या नाटकामध्ये एक सुंदरसा कॅरेक्टर प्ले करते. गुलाब या व्यक्ती हे व्यक्तिमत्व प्ले करते आणि सुंदरा नक्की कोण आहे, ती सुंदरा कशी दिसते, किती छान दिसते, किती छान करते हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्हाला थिएटरमध्ये जर यावंच लागेल ना. आणि आम्ही सगळे कलाकार तुम्हाला खात्री देतो की तुम्ही इथे थिएटरमध्ये आल्याच्या नंतर खदखदून मनापासून तुम्ही हसाल. तुम्हाला जर तुमचं मनोरंजन करून घ्यायचं असेल आणि मस्त हसायचं असेल ना तुम्हाला विनंती आहे कृपा करून. कलाकारांना सगळ्यात जास्त महत्वाचं काय असतं तर प्रेक्षकांचा प्रतिसाद. तो जर तुम्हाला आम्हाला द्यायचा असेल, आम्हाला आशीर्वाद द्यायचे असतील तर प्लीज कृपा करून तुम्ही थिएटरमध्ये या, हे नाटक बघा, तुमचं मनोरंजन करा आणि सुंदरा मनात भरली हे बघायला विसरू नका. आणि सुंदरा कोण हे तुम्हाला आल्यानंतरच कळणार आहे, आत्ता नाही कळणार. पुष्पा मैं झुकेगा नहीं सारा मारे सॉलिड आईडे 101 आईडे गप बसा खड्डा केली तुमच्या आईया सगळं तुमचं ऐकलं आणि आता सगळं माझ्या अंगाशी आलंय. तुम्हाला सांगते इथून पुढे तुम्ही मी सांगेल तेच बोलायचं. मी सांगेन तसंच तुम्ही ऐकायचं आणि तुम्ही माझ्या कानावर नाचायचं. मला विश्वास आहे सुंदरा मनात भरली हे एक नाटक आहे ज्याला लोकनाट्याचा थोडासा स्मेल आहे कारण त्यातलं ज्यातलं जो फ्रीडम आहे आवश्यक ती जी लवचिकता आहे ती लोकनाट्यातच त्या फॉर्म मध्येच आहे. हे ह्याची मूळ कथा आहे, मूळ जर्म आहे तो जवळजवळ 150 वर्षापूर्वीचा आहे. एक 150 वर्षापूर्वीचं एक प्रहसन मला कमलाकर नाडकर्णी काकांनी वाचायला दिलं होतं की खूप छान नाटक होऊ शकतं म्हणून. आणि जेव्हा नाटक करण्याची संधी आली आमचे जे निर्माते आहेत विनोद सदाशिव नाकवा त्यांनी नाटक इच्छा दर्शवली आणि खूप आम्ही विचार विनिमय केला, त्यांना लॉकडाऊनचे धोके आणि फायदे सगळे समजावून सांगितले पण त्यांना नाटक करायचं त्यांच्या ती हिंमत होती, त्यांची तयारी होती म्हणून हे प्रहसन त्यांना वाचायला दिलं. त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मी नाटक लिहून काढलं आणि खूप छान नाटक ते झालेलं आहे. आतापर्यंतचा प्रतिसाद पाहता जवळजवळ 5 प्रयोग आमचे झालेले आहेत मध्ये काही कारणामुळे म्हणजे आमचेच 2 कलाकार आणि इव्हन मी आम्ही कोरोनाग्रस्त झाल्यामुळे थांबवायला लागले होते. आज जवळजवळ 5 प्रयोग ह्या नाटकात झालेत आणि आता जो प्रतिसाद मिळतो तो पाहता आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या डोक्यात जे चित्र होतं किंवा जे आम्हाला हवं होतं ते आम्ही उभं करण्यात यशस्वी झालो. आतापर्यंत जर तुम्ही रंगभूमीवर इतिहास घडवणारी जर नाटकं पाहिलीत म्हणजे गाढवाचं लग्न किंवा इच्छा माझी पुरी करा, माझंच यदा कदाची पसरहरण, ही नाटकं जर पाहिली तर ती फ्री फॉर्मचीच नाटकं आहेत. त्याला लोकनाटचा बाज आहे, लोकनाटचा वास आहे, स्मेल आहे. ज्यांनी हजारोंच्या वर जवळजवळ 5,000 प्रयोग केले, वसरांनी 5,000 प्रयोग केले, अशी जी नाटकं आहेत ती फ्री फॉर्मची आहेत. लोकनाट
वाटायचे आहेत का त्या बाजामध्ये त्या फॉर्ममध्ये एक लवचिकता आहे, एक ताकद आहे लोकांना गुंगवण्याची, प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकाला रिझवणे, संपूर्ण परिवाराचं मनोरंजन करण्याची ताकद त्या फॉर्ममध्ये. सो ह्या फॉर्ममध्ये आम्ही नाटक केलेलं आहे, त्यात कुठेही ढोलकी नाही आहे. खूप छान छान अशा सुंदर अशा अबीट अशा दर्जेदार अशा लावण्या मात्र जरूर आहेत. त्यानंतर त्यातली कॅरेक्टर्स, त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो इंग्रजांच्या काळातला आहे, कारण जी मी कथा जी वाचली होती इंग्रजांच्या काळात तेव्हा लिहिलेलं ते नाटक आहे. तो बाज, ते तो फॉर्म, ते वातावरण, त्या वेशभूषेतून ज्यांनी तयार केले आहे ते आमच्या मंगलताई केंकरे यांनी सुंदर अशी नेतृसुगत अशी वेशभूषा केली आहे. सुनील देवळेकर सारखा, सुनील देवळेकर सारखा एक छान ज्याला छान नाटकाचा सेन्स आहे, नेपथ्याचा सेन्स आहे, ज्याला नेपथ्याची बरीच पारितोषिक आतापर्यंत मिळत, त्यांनी सुंदर असं नेपथ्य उभं केलं आहे, ज्यातून इंग्रजांच्या काळातला राजाचा वाडा, राजवाडा, आणि त्यातच काही मायनर चेंजेस करूनच आपण एक साधा वाडा तयार होतो, तेही बघण्यासारखं आहे. संगीत अशोक पत्के कांगाबद्दल मी बोलणं म्हणजे लहान तुणी मोठा घास आहे. जे शीर्षक गीत म्हणजे शाहीर राम जोशी यांची तेव्हाची लावणी, शेकडो वर्षापूर्वीची लावणी गायली आहे नंदेश उमेप सारख्या दमदार आणि खणखणीत आवाजाच्या गायकाने, स्मृती वर्दे सारखी जिने नृत्य क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे ती या नाटकात प्रमुख भूमिका करते, मी त्यात स्वतः भूमिका करतोय. विकास समुद्रे ज्यांनी माझ्यावर यदागदित केलंय, ना आयनो नेवर केलंय, पहिचान कोण झालं, तोही बऱ्याच वर्षांनी माझ्यावर काम करतोय. त्यामुळे आणि माझ्या टीमचे इतर सहकारी ज्यांनी आतापर्यंत माझ्यावर बरीच नाटकं केली आहेत, ते सहकारी ज्यांना विनोद चांगली सेन्स आहे, असे कलाकार माझ्याबरोबर काम करतात. तुमची चड्डी काढली, अवकाश काढली, नायकी काढली, काय करायचं काय, मी चड्डी घालूच नका, हे कपडे पण घालू नका, काय बोलतो, या कपड्याची काही लाज शरम बघा, याचा अधिकार वापरा, अधिकार वापरा, इब्राहिम प्रतिष्ठा राखा आणि या ठिकाणा बडतर्फ करून टाका. तुमच्या तिकिटाचे पैसे 100% वसूल होणार याची खात्री मी तुम्हाला देतो. हे माझं 56 नाटक आहे, म्हणजे प्रत्येक नाटकावर तुम्ही मनसोक्त प्रेम केलं, अगदी विश्वासाने माझ्या नाटकाला आला, त्याच विश्वासाने मी हे नाटक केलं, तुम्ही पुन्हा त्याच विश्वासाने या, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, तर वेळ सार्थकी लागेल याची खात्री मी तुम्हाला देतो. धन्यवाद. मी अन्याय केला हिच्यावर, नाहीतर काय, जो राजा आपल्या अधिकाऱ्यांना जा विचारत नाही तो कसला राजा, आता तो बेंड राजा, मालवणचा खाजा, हातगाडीवरचा भाऊजा. विनोदी नाटक यासाठी केलेला आहे हा आमचा मार्मिक हेतू आहे. आज करोना काळ जो झालेला आहे त्याच्यातून आता आपण आवर्त घेतले, त्या आवर्त घेता घेता आता पुढे आपल्याला थोडस हसायला हवं, म्हणूनच आम्ही विनोदी नाटक तुमच्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे. आपण आलात, पाहिलं, हसत हसत घरी जाल याची आमच्याकडून पावती आहे. आणि हे नाटक आज मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि पुण्यामध्ये पण गाजायला सुरुवात होते. हे झाल्यानंतर तब्बल 1 वर्षानंतर ह्या नाटकाचा प्रयोग परदेशात तुझा जाणार आहे. मला साथ द्यायला आमचे सूत्रधार आहेत, ते म्हणजे संतोष कोथरेकर यांनी सुद्धा महाराष्ट्र रंगभूमी याच्या माध्यमातून या नाटकाला जोर लावलेला आहे. तर असं हे आगळं वेगळं नाटक विकास समुद्रे, संतोष पवार, स्मृती बडदे आणि इडियटचे 3 कलाकार यामध्ये हसखतून हसवायला आपल्यासमोर आलेले आहे. या हसा आणि मनमुराद घरी जा हीच सगळी. धन्यवाद. हिच्यावर अन्याय झाला म्हणून तुला राग आला, पण हिच्यावर अन्याय झाला तर हिला का राग आला, राग तर गंगारामला. सुंदरा मनात भरली या नाटकाला आमच्या चॅनल कडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.